कोरोनावर अद्याप लस सापडलेली नाही, मात्र रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काढे घेण्याचं प्रमाण वाढलंय. अशातच यूट्यूब सह अनेक सोशल मीडिया साइट्सवर बनावट वैद्यांच्या काढ्याने धुमाकूळ घातलाय. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. सावधान, सोशल मीडियावर पाहून काढा पिऊ नका. कोरोना संकटात बनावट वैद्यांच्या काढ्यांचा धुमाकूळ. तज्ञांच्या सल्ल्याशिवाय काढा पिणं ठरेल हानिकारक. कोरोना संकटात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घराघरात आधार घेतला जातोय तो काढ्यांचा. हे काढे कसे बनवावेत, त्यासाठी कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याविषयीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. पण जरा थांबा, कारण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले काढे तुमचं आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडवू देखील शकतात. हे काढे आणि औषध बनावट असल्याचा दावा महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन कडून करण्यात आलाय. त्यामुळे कोणताही काढा बनवताना किंवा आयुर्वेद युनानी औषधं घेताना तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत, असं आवाहन MCIM कडून नागरिकांना करण्यात आलंय. आपल्याला रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याकरता आयुषनी सुचवलेला जो काढा आहे, या व्यतिरिक्त जर काही औषधे घ्यायची असतील तर अशा कुठल्याही न शिकलेल्या व्यक्तीकडून घेण्यापेक्षा महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनमध्ये नोंदणीकृत असलेल्या आयुर्वेद किंवा युनानी डॉक्टरांकडूनच आपण हे औषध घेतले पाहिजे. एक खूप मोठा गैरसमज असा आढळतो की आयुर्वेदाचे साईड इफेक्ट नसतात. प्रत्येक माणसाची प्रकृती वेगळी असते, प्रत्येक माणसाच्या शरीराचं संघटन वेगळं असतं, त्यामुळे अशा पद्धतीचे औषधं घेत असताना तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेणं हे अपायकारक ठरू शकतं. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं अनेक जण काढ्यांवर भर देत आहेत, मात्र सध्याच्या घडीला सोशल मीडियात बोगस वैद्यांचा प्रचंड सुळसुळाट झालाय, त्यामुळे काढे पिताना काळजी घ्या. सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून काढा बनू नका. कुणी व्हिडिओ पाठवले असतील तर त्याची खातरजमा करून घ्या. तुमच्या शरीर प्रकृतीला जी गोष्ट मानवत नसेल ती घेण्याचा अट्टहास करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलाही काढा पिऊ नका. अलीकडे सातत्यानं काढे प्यायल्यानं अनेकांच्या तब्येती बिघडल्याचंही समोर आलंय, त्यामुळे सोशल मीडियातील भोंदू वैद्यांच्या व्हिडिओंना बळी पडू नका. कोरोना संकटात नव्या आजारांना निमंत्रण हे सध्याच्या घडीला कुणालाच परवडणारं नाही. अमोल कविटकर, साम TV, पुणे.